नमस्कार, आज आपण मग्गाच्या कणसाचा चटपटीत असा नवीन एक प्रकार पाहणार आहोत। कणसाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि छान असे वॉश करून घेतलेले आहेत। कढईमध्ये पाणी ठेवलंय, त्यामध्ये हे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि 6 ते 7 मिनिट हे कणस शिजवून घेऊ। 8 ते 9 मिनिट झालेले आहेत, झाकण काढू। कणस आहे ते छान असे शिजलेले आहे, ते पाणी गाळून कणस साईडला काढून घेऊ। कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहेत। भरपूर सारा कढीपत्ता टाकायचा आहे। एक चमचा काश्मीरी पावडर। गॅस आहे तो एकदम कमी ठेवायचा आहे, अजिबात वाढवायचा नाही, नाहीतर मग तिखट टाकलेलं आहे ते जळून जाईल। थोडंसा हिंग टाकायचा आहे। थोडं मिक्स करून घेऊ। जे कणसं आहेत वापरून घेतलेली ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आपण तर नेहमी असे सोलून भाजून खातोच, पण ह्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून पहा, खूप छान अशी टेस्ट येते। मिक्स करून घेऊ। ह्यावरती थोडा चाट मसाला भरभरून घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। शिजवतानाही आपण मीठ वापरलेलं आहे, वरतूनही थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्स करून घेऊ। चटपटीत हे मक्काचे कणसं खूप छान लागतात। बाहेर पाऊस पडत असेल आणि असं जर पदार्थ खायला भेटला तर खूप छान आपण एन्जॉय करतो। अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबामुळं खूप छान अशी टेस्ट येते। वरतून सारी भरपूर कोथिंबीर टाकू। एकदा मिक्स करू। छान अशी चव येते ह्या कणसांना। तर अशा पद्धतीनं नक्की एकदा मक्काचा कणस ट्राय करून बघा। लहान मुलांना तर अगदी आवडीनं खातील आणि मोठेही। तर आजची ही रेसिपी आहे ती कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।